आज पोलीस डिपार्टमेंटकडून सन्माननीय बलकवडे साहेबांच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं बैठक पार पडली। बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाच्या मार्फत चांगले निर्णय होतील ही अपेक्षा आहे आणि बलकवडे साहेबांचं देखील व समस्त पोलीस डिपार्टमेंटचं देखील आम्ही फिरंगाई तालीमच्या वतीनं व समस्त कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं आभार मानतो। एक चांगला निर्णय, चांगला स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे की जेणेकरून शिस्तप्रिय व शिस्तबद्ध मिरवणुका गणेश विसर्जनाच्या होतील। ते जे काही निर्णय घेतील त्याच्याशी फिरंगाई तालीमची व अन्य सर्वांचीच बांधिलकी राहील। त्याचबरोबर त्यांना मी एक विनंती करतो की सन 2008 साली माझ्यासारख्या सर्वसामान्यावर कार्यकर्त्यावर अन्याय झाला होता की एका विशिष्ट कुटुंबातल्या एका व्यक्तीनं नाहक माझी बदनामी राजकीय द्वेष डोक्यामध्ये ठेवून त्या प्रकरणामध्ये मला गुंतवण्याचा प्रयत्न केला। पण त्या काळचे तत्कालीन नेते सन्माननीय रामभाऊदादा चव्हाण, माझ्या सासूरवाडीतली सर्व नेते मंडळी व ज्ञात अज्ञात आदृश्य सर्व शक्ती व माझा मित्रपरिवार परमेश्वराच्या आशीर्वादामुळे मी निर्दोष सुटलो। सांगण्याचं तात्पर्य इतकंच की जर अन्य असं कोणावर अन्याय झाला असता तर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नव्हती। पोलीस प्रशासनानं खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांच्यावर अंकुश ठेवणं महत्त्वाचं आहे। पैशाच्या ताकदीवर व पैशाच्या जोरावर खऱ्या खुनीला बाहेर ठेवून आमच्यासारख्याला गुंतवण्याचा जो प्रयत्न केला त्यावेळच्या लोकांनी, तसा प्रयत्न कुणी कोल्हापूरवासियांनी करू नये एवढी मी कोल्हापूरवासियांना पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।